श्रावणात बहुतांश घरी हे नॉनव्हेज जेवण बनवले जात नाही, तेव्हा व्हेज भाज्या बनवाव्या लागतात, व्हेज जेवण बनवावं लागतं. तर त्यावेळेस त्याच त्याच व्हेज भाज्या त्याच त्याच जुन्या पद्धतीने बनवून आणि आपण देखील कंटाळतो आणि त्या भाज्या खाऊन घरचे देखील कंटाळलेले असतात. तेव्हा अशावेळी मी बनवलेल्या वेगळ्या आणि थोड्याशा हटके आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बनवा आणि घरच्यांना खुश करा. पण अशा हटके आणि थोड्याशा वेगळ्या जर रेसिपी तुम्हाला बनवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा आणि अशा हटके रेसिपीचा आस्वाद घ्या. आज मी तुम्हाला एक अतिशय वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे, ती म्हणजे दोडक्याची मी चटणी करून दाखवणार आहे. तर दोडक्याची चटणी बनवण्यासाठी मी हा दोडका घेतलेला आहे, एक तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा ह्याच्यावरच्या ह्या ज्या शिरा आहेत त्या मी अशा काढून घेणार. या अशा शिरा सगळ्या मी ह्या काढून घेणार आहे. त्या मी अशा सगळ्या शिरा ह्या अशा काढून घेतलेल्या आहेत. आता मी हा दोडका किसून घेणार आहे. कढईत मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. आता यात मी 1/2 टीस्पून मोहरी टाकली, 1/2 टीस्पून जिरे टाकले. त्यानंतर यात मी मिडियम साईजचा कांदा आहे, मिडियम साईजचा कांदा होता तो असा कापलेला कांदा यात टाकला. हा कांदा मी आता असा परतून घेणार आहे. कांदा असा 1-3 मिनिट असा परतल्यानंतर मी यात हे वाटण टाकणार आहे. हे आहे थोडासा मी खोबऱ्याचा तुकडा घेतला होता, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण आणि कोथिंबीर असं हे मी वाटण केलेलं आहे. हे वाटण हे 1/2 टीस्पून घेतलेलं आहे मी, ते मी आत टाकलेलं आहे आणि ते मी आता असं परतून घेणार आहे. ते हा मी असा दोडका किसून घेतलेला आहे. हे वाटण आपलं परतून झालेलं आहे. त्यात मी 1/4 टीस्पून हळद टाकली. मिक्स करा आणि हा जो दोडका आहे तो दोडका मी यात टाकणार आहे. हा किसलेला दोडका आहे तो मी टाकला आणि हे परत असं मिक्स करून घेणार आहे. ही भाजी मी अशी मिक्स केलेली आहे. आता यात मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि परत मिक्स करणार आहे. आता या भाजीत आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे, ही वाफेवर शिजवायची आहे. त्यामुळं गॅस हा एकदम स्लो करायचा आणि स्लो गॅसवर झाकण ठेवून ही भाजी शिजत ठेवायची. अशी मी भाजी मिक्स केलेली आहे. आता स्लो गॅसवर मी झाकण ठेवून देणार आहे आणि ही भाजी अशी शिजत ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर मी हे झाकण काढून बघते. तरी आपली भाजी अशी झालेली आहे. आता हा दोडका किसलेला असल्यामुळे ही भाजी पटकन होते, अगदी 5 ते 6 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. आता मी यात 1 टेबलस्पून हे शेंगदाण्याचं कूट टाकलं. मिक्स करा आणि अगदी 1 मिनिट हे असं
मिक्स करा एकच मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ आणा आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला. एक मिनट झालेलं आहे आणि अशी छान वाफ काढून घेतलेली आहे आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर. आणि मी आता गॅस बंद करणार आहे. तर अशी तयार झाली आपली ही दोडक्याची चटणी. या भाजीवर थोडेसे वरून ओलं खोबरे पण तुम्ही गार्निशिंगसाठी टाकू शकता. ही भाजी तुम्ही जेवणात एक साईड डिश म्हणून बनवू शकता किंवा अगदी गरमागरम तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा फुलके चपातीबरोबर पण तुम्ही ही सर्व करू शकता. श्रावणात बहुतांश घरी हे नॉनव्हेज जेवण बनवले जात नाही तेव्हा व्हेज भाज्या बनवायला लागतात, व्हेज जेवण बनवायला लागतं. तर त्यावेळेस त्याच त्याच व्हेज भाज्या त्याच त्याच जुन्या पद्धतीने बनवून आणि आपण देखील कंटाळतो आणि ह्या भाज्या खाऊन घरचे देखील कंटाळलेले असतात. तेव्हा अशावेळी मी बनवलेल्या वेगळ्या आणि थोड्याशा हटके आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बनवा आणि घरच्यांना खुश करा. पण अशा हटके आणि थोड्याशा वेगळ्या जर रेसिपी तुम्हाला बनवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा आणि अशा हटके रेसिपीचा आस्वाद घ्या.